आता बऱ्याच जणांना अशी शंका आहे की बाबा हे परत एक बीक झाले तर कशाला डोक्याला त्रास अशी शंका प्रत्येकाच्या मनात आहे की नाही हात वर करा बघू <laughs> त्याला आम्हीच सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की आम्ही एक होणार नाही म्हणून <laughs> त्यामुळं सगळ्यांना ही शंका आहे त्यामुळं कशाला कळ काढा दुस एक दुसरीला म्हणते तुला काय कळतं का ही आत्म एकच आहे मी तुमच्या मनातलं बोलायचा प्रयत्न करतो <laughs> तसं काहीही नाही ही आपला पक्ष वाढू नये म्हणून केलेली ट्रिक आहे तुमच्या लक्षात घ्या आपला पक्ष वाढू नये म्हणून ही कुजबूज आहे पवार साहेब निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आपला पक्ष वाचवण्यासाठी जाऊन बसतात ह्याच्यावर सगळं चाललं तुम्हाला लक्षातच आलं पाहिजे की काय प्रकार चालू आहे आणि त्यामुळं आता परतीचे दोर कापण्यात आलेले आहेत आपल्याला लढायचं आहे महाराष्ट्रात शरद पवार साहेबांचा करिश्मा शरद पवार साहेबांची ताकद जनतेच्या मनातलं त्यांच्याबद्दलचं आदराचं स्थान हे तुमचं आणि माझं भांडवल आहे समोरच्या बाजूने असं सांगितलं जाईल एवढे पैसे निवडणुकीला खर्चाला देतो तेवढे देतो तेवढे देतो ते सगळं होईल पण शिक्का मारायला माणसं कुठून आणणार मतं देणारी जी माणसं आहेत ना त्यांच्या मना मनात शरद पवार साहेब आहेत त्यामुळं शरद पवार साहेब जिथं उभा राहतील तिथं पक्ष राहील लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा